फार म्हणजे आम्ही त्यांना कधी भांडताना बघितलंच नाही, कधीच नाही भांडताना कधीच बघितलं नाही. आणि अण्णा जेवढे कर्तव्य कठोर होते ना, तेवढे कुटुंब वस्सल इतके होते, इतके कुटुंब वस्सल होते की मला आठवतंय, म्हणजे माझा मी तर त्यावेळेस फार लहान होतो, पण आजींचा जुन्या घरामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता की पायऱ्या चढत असताना त्या पडल्या आणि त्यांच्या लहान मेंदूला मार लागला होता. तर सोलापूरला ॲडमिट असताना यशवंतराव चव्हाण साहेब स्वतः बघायला आलते आजींना, आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं की थोडंसं तुम्ही हे करा, त्यांना जास्त त्रास होईल असं काय नाही. तर अण्णा कायम तिथं हसून खेळून असायचे, म्हणजे मी 5वी 6वीला असताना अण्णा बेडवर झोपलेले असायचं तर आजी आणि मी खाली झोपलेला असायच्या. तर आजींचा स्वभाव एकतर आजींच्या स्वभावात एक आलेलं होतं की आजी काही फार पराकोटीच्या धार्मिक वगैरे असं काही नव्हतं, ते माझ्या पुस्तकांचा परिणाम असेल किंवा काही मला माहीत नाही, पण पूर्वीपासून मी बघत आलो की आजींनी फार काय ते लय देवदेव वगैरे करायच्या भानगडीत नाही. तर एक आमच्याकडे तो आजींना कोणीतर ते आजारी असताना फोटो दिलेला होता रामाचा, राम लक्ष्मण सीतेचा, की तो पूजा करा म्हणून. तर ती ज्याला आपण मनोभावे पूजा करणं म्हणतो ना, तसलीसुद्धा भानगड नाही, म्हणजे त्याशी उदबत्ती लावायच्या आणि नुसती तिथं टोचायच्या. मग ते अण्णा कधी तर म्हणायचे अहो वावाळा, आजी म्हणायचे लावली आहे ना तिथं आता, इतकं ते चाललेलं असायचं फार आहे. आणि आजींना एवढं की अण्णांशी त्यांचं, म्हणजे मी जसं सांगितलं की त्यांना कधी भांडताना आम्ही बघितलं नाही की कुठल्या गोष्टीत भांडताय, आणि जरी काय झालं तर आजी म्हणतील ते सगळं व्हायचं, आजी म्हणतील ते व्हायचं. म्हणजे आम्ही जे म्हणलं ना की सुप्रीम कोर्ट, आमचं कुठंच काय चाललं नाही, अण्णांपाशी जरी काय चाललं नाही तर आम्ही, म्हणजे माझा ट्रीपला जातानाच प्रश्न सांगेन, मी एकदा ट्रीपला चालल्यानंतर कारखान्याच्या शाळेत, की अण्णांचा स्वभाव फार काटकसरीचा होता, त्या काळामध्ये सुद्धा 200-300 रुपये ट्रीपला फार व्हायचे ना. मग त्या अण्णांनी अशा नोटा काढल्या, 1, 2, 3, 300 रुपये काहीतर काढल्या म्हणे दर. मी आपलं तोंड बारीक केलं, म्हणलं ते राहू दे पण खर्चू नको, म्हणजे द्यायचे पैसे काय सांगायचं खर्चू नको कशासाठी. मग ते आम्ही आपलं आजींकडे बारीक तोंड करून बघितलो काय ती, म्हणजे आपली अपेक्षा किती असायची, अजून 200 मिळावेत 500 मिळावे. मग त्या आजींनी आपलं पाकिट उचलं, आजीना अरे इतके पैसे, आजी म्हणायचं का बसा फिरायला चालल्यात. मग आजी त्यातनं अजून पैसे काढून द्यायचे. बरं माझं खातं कसं असायचं, एक आजींकडं, अण्णांकडचं वेगळं आणि पप्पांकडचं वेगळं आणून, मग ते पप्पा विचारायचे किती दिल्यात काय दिल्यात. म्हणजे अण्णांचं कर्तव्य कठोरता एवढी होती ना की एक वेळ काय झालं, घरचा ट्रॅक्टर नंबर तोडून अण्णांच्या लक्षात आलं की रिकामा केला आहे. अण्णांनी आठवडा ते 3 आठवडे ट्रॅक्टर सस्पेंड केला होता घरचा ट्रॅक्टर. हो म्हणजे तुम्ही कुणाला विचारून खाली केला. तसंच एका बिलाच्या संदर्भात सुद्धा झालं, अण्णा रोज सकाळी बंगल्यावरती उठल्यानंतर त्यांच्या रूममध्ये सकाळी चहा नाश्ता झाल्यावर दत्ता खुर्द म्हणून अजून सुद्धा ते आहेत ज्यांनी अण्णांचं सगळं काम बघितलं आत्तापर्यंत युतीचे, दत्तांना ते पंत म्हणायचे, दत्तोपंत म्हणायचे, पंत इकड्या. अरे म्हणले ते मरदार शेडजीचे पैसे द्यायचे, तर ते म्हणले ठीक आहे विचार. तर मग तिकडून फोन आला पंढरपूरला पप्पांना की काय करायचं, दत्तांनी सांगितलं की ते कालच दिल्यात पैसे. नेमकं ज्या दिवशी अण्णांनी विचारलं त्याशी कारखाने बिलं चालू झाली. पप्पांचं रुटीन असं होतं, पप्पा इथून यायचे कारखान्यावर यायचे बंगल्यावर यायचे अण्णांना भेटायचे. मी 5वी 6वीला तिथं असल्यामुळे मला हा प्रसंग माहीत. मग तिथं यायचे आणि भेटून मग ऑफिसला जायचे. मग गेल्यानंतर अण्णांचे पाय वगैरे पडले आणि म्हणले राजा बस म्हणले, अरे ते मरदा शेडजीचे पैसे द्यायचे आहेत. ती पप्पा म्हणले हो दिले ना कालच दिले. काल कसे काय दिले म्हणले, बिलं आज चालू झाल्यात. तर तुझ्याकडे होते काय पैसे, पप्पा म्हणले नाही नाही मी काल एक दिवस आधी ॲडव्हान्समध्ये बिल काढून घेतलं ते द्यायचे आहेत म्हणून. अण्णा म्हणले काय करा नाही काढून बिल घ्यायचं, फोन लावला MD बोलवलं, MD म्हणले बंगल्यावर ये. अण्णा म्हणले काल एक बिल दिलं आहे का कुणाचं, MD 2 मिनटं का उपस, त्याला काय कळत ना, तर काय एकीकडे संस्थापक एकीकडे चेअरमन दोघं समोर बसल्यात. बरं पप्पा असे शांत, वडिलांसमोर काय बोलणार. MD म्हणले काय विचारतोय तुम्हाला, तर ते म्हणले होय साहेब दिलं आहे. कुणाला दिलं आहे, राजाराम औदुंबर पाटील चेअरमन साहेब. बापाचा कारखाना समजला का तुम्ही स्वतःला, कुणाच्या सांगण्यावर नाही दिलं. पुढचं बिल अण्णांनी जवळजवळ 2-3 आठवडे लेट द्यायला लावलं, म्हणले द्यायचं नाही, मी सांगितल्याशिवाय द्यायचं नाही, घरचं बिलसुद्धा. म्हणजे इतके काही कठोर होते. परंतु मला जसं आठवतं आहे अण्णा प्रशासनाच्या बाबतीत कठोर होते. आता लोक काय म्हणतात की
अण्णा फार ह्याचे होते काय हुकुमशाही प्रवृत्ती जी होती असं काय जण म्हणतात. शिस्तबद्ध असणं म्हणजे हुकुमशाही नाही आहे. आणि जी शिस्त सर्वसामान्यांच्या हिताची जर असेल, म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचदा असं झालं, एक किस्सा सांगेन मी तुम्हाला. माड्याचे जे आपले विनायकराव पाटील आमदार होते, ते एकदा कारखान्यावर आल्यानंतर असं झालं की अण्णांना त्यांनी हळूच सांगितलं की अण्णा गाडीला माझ्या तेवढं पंपावरनं डिझेल द्यायला सांगा. त्यांच्याकडे काहीतरी जीप एक होती, ते म्हणजे डी गाईड जीप सांगतो म्हणले, चिठ्ठी द्या म्हणले. अण्णांनी चिठ्ठी लिहिली, घडी घातली आणि दिली विनायकराव पाटलांकडे. म्हणले खाली जावं पंपावरती आणि तिथं द्या. मग विनायकराव पाटील खाली गेले, पंपावर गेले, डिझेल टाकी फुल केली आणि चिठ्ठी पंपातल्या माणसाला दिली. गाडी स्टार्ट करत असताना पंपातनं माणूस पळत आला आणि विचारलं की अहो साहेब ते डिझेलचे पैसे. ते चिडले ना ते शेवटी आमदार. ते म्हणले अरे काय सांगतो म्हणले, ते अण्णांनी चिठ्ठी दिली आहे की. ते म्हणले हो चिठ्ठी दिली आहे, पण तुम्ही वाचली नाही का चिठ्ठी काय. तर ते म्हणले का काय झालं. तर ती चिठ्ठी म्हणले बघा तुम्हीच काय लिहिलं. अण्णांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की पैसे घेऊन डिझेल देणे, पैसे घेऊन डिझेल द्या म्हणून लिहिलं होतं.